नमस्कार कुबेरकर, कसे आहात? मी अनुजा आणि संतोष सरांनी सुरू केलेल्या बोलते व्हा या उपक्रमांतर्गत आज मी तुमच्याशी एका महत्त्वपूर्ण विषयावर संवाद साधणार आहे. तो विषय म्हणजे नैराश्य, किंवा ज्याला आपण म्हणतो डिप्रेशन. नैराश्य किंवा डिप्रेशन हा आपल्या समाजामध्ये या विषयावर अत्यंत कमी बोललं जातं, कारण नैराश्य किंवा डिप्रेशन हा एक आजार आहे हेच आपण मान्य करत नाही. जसे आपल्या शरीराला वेगवेगळ्या प्रकारचे आजार होत असतात आणि त्यावर आपण डॉक्टरकडे जातो, औषधं घेतो, सजेशन्स घेतो, परंतु तसेच आपल्या मनालासुद्धा आजार होत असतात, परंतु आपण ही गोष्ट लक्षातच घेत नाही. डिप्रेशन किंवा नैराश्य हा एक मानसिक आजार आहे. आपल्या समाजामध्ये अजून देखील यावर मोकळेपणानं बोललं जात नाही, कारण तेवढी जागृती आजपर्यंत या विषयावर झालेली नाही आहे. म्हणून मला थोडंसं दुर्लक्ष झालेलं आहे या विषयावर आज बोलावंसं वाटलं, कारण आपण देखील कमी अधिक प्रमाणामध्ये कधीतरी डिप्रेशनचे शिकार झालेलो असतो, किंवा अजूनही काही जण ते फेस करत असतील देखील. काही वेळेस इतरांना सोडा, पण आपल्याला स्वतःला सुद्धा माहीत नसतं की आपण डिप्रेशन फेस करतोय. आपल्याला सतत नकारात्मक विचार येत असतात, सतत निगेटिव्हिटी ऊर्जा आपण अनुभवत निगेटिव्ह ऊर्जा आपण अनुभवत असतो. सतत आपल्याला रडायला येत असतं, किंवा सतत आपण टेन्शनमध्ये असतो, किंवा मी आज जर मी ही गोष्ट करायला घेतली आणि त्याच्यामध्ये मी अनसक्सेसफुल झालो तर, किंवा मी आज ही गोष्ट करायला घेतली आणि ती मला जमली नाही तर, किंवा मी हे आज केलं तर मला लोक काय म्हणतील, मी हे आज केलं तर मी समोरच्यांना कसं उत्तर देणार, किंवा मी समोरच्यांना तोंड कसं दाखवणार, अशा प्रकारची सतत नकारात्मक ऊर्जा आपण फेस करत असतो. ही गोष्ट आपल्याला स्वतःलासुद्धा समजत नसते त्यावेळेस की हे असं का होत आहे. छोट्या छोट्या गोष्टीवरनं आपल्याला रडायला येत असतं, का रडायला येतं हे सुद्धा आपल्याला कळत नाही. मी जसं मगाशी तुम्हाला सांगितलं की हा एक मानसिक आजार आहे आणि मानसिक आजारावर लोकांना बोलायला आवडत नाही, कारण आपल्याला मानसिक आजार झाला आहे किंवा आपल्या घरातल्या एखाद्या व्यक्तीला हा मानसिक आजार झाला आहे हे सांगायलाच आपल्याला लाज वाटत असते. परंतु डिप्रेशनचे हे काही साइन्स आहेत. जसं काही वेळेस खूप डिप्रेस व्यक्ती असेल तर तिला जगण्यामध्ये आनंद वाटत नाही, अशा वेळेस तिच्या मनामध्ये सतत आत्महत्येचे विचार येत असतात की काय करायचं जगून, इट्स नॉट वर्थ, माझ्या जगण्याला काही अर्थ राहिलेला नाही आहे, सो मी मेलेलंच बरं. मी खूप टोकाचं बोलते आहे, पण ही सत्य परिस्थिती आहे. रोजच्या जगण्यामध्ये आपण असूनही नसल्यासारखे असतो. आपण सगळी कामं करतो, ऑफिसची कामं करतो, घरची कामं करतो, आपण सगळ्यांशी हसून खेळून बोलत असतो, परंतु आतल्या आत कुठेतरी आपण रोज मरत असतो. मी जसं मगाशी वाक्य वापरलं, आपण असूनही नसतो, सगळ्यांमध्ये असूनही आपण नसतो, आपण सगळ्यांशी बोलतोय, हसून खेळून आहेत, पण आपल्या मनाच्या कोपऱ्यामध्ये कुठेतरी आपण एकटे असतो, उदास असतो. सो दिस इज द बेसिक सायन्स ऑफ डिप्रेशन, नैराश्य. त्यामुळे ज्यावेळेस तुम्हाला ही फिलिंग येईल त्यावेळेस पहिल्यांदा मान्य करा, स्वतःच्या मनाला समजवा की हा मला नैराश्य आलं आहे, हे मान्य करा. ही तुमची बरे होण्याची पहिली पायरी आहे. ॲक्सेप्ट दिस थिंग की हा मी डिप्रेशन फेस करते, मी नैराश्य फेस करते आणि मला यातून बाहेर पडायचं आहे. सो फर्स्ट थिंग, ॲक्सेप्ट द ट्रूथ दॅट यू आर फेसिंग डिप्रेशन. सेकंड थिंग, शेअर करा. डिप्रेस असणारी व्यक्ती ही बऱ्याच वेळेला उदास राहते, तिला एकटं राहायला आवडतं, तिला सतत झोपून राहायला आवडतं, काही करण्यामध्ये उत्साह नसतो, कोणाशीही बोलणं ती टाळते. परंतु जेव्हा अशी सिच्युएशन असते त्यावेळेस तुमच्या मनातल्या गोष्टी समोरच्या व्यक्तीशी शेअर करा. तुम्ही जितकं तुमच्या मनातलं दुःख, तुमच्या मनातली जी उदासी आहे ती दुसऱ्याबरोबर शेअर कराल, त्यावेळेस तुमच्या मनावरचं एक ओझं हलकं होईल की हां, मी दुसऱ्या कोणाला तरी हे सांगितलेलं आहे आणि
ती व्यक्ती मला त्याच्यामध्ये मदत करणार आहे, मला यातून बाहेर काढण्यासाठी मदत करणार आहे. त्यामुळे सेकंड थिंग इज शेअर युअर थॉट्स, शेअर युअर डिप्रेशन, शेअर युअर निगेटिव्हिटी विथ अदर्स. नॉट निगेटिव्हिटी, निगेटिव्ह थॉट्स, तुमच्या मनामध्ये येणारे निगेटिव्ह थॉट्स जे आहेत जे दुसऱ्यांबरोबर शेअर करा. तुमच्या मनावरचं ओझं बऱ्यापैकी कमी होईल. सतत मनात ठेवल्यामुळे आपण कुढत राहतो, त्याचा आपल्याला त्रास होत राहतो. त्यामुळे जे काही मनामध्ये आहे ते तुमच्या तुम्हाला असं वाटतं की जी व्यक्ती विश्वासू आहे, की जी मला समजून घेऊ शकेल, अशा व्यक्तीबरोबर ते शेअर करा. थर्ड थिंग, जसं मी म्हटलं की आपल्या शरीराला जर आजार झाले तर आपण डॉक्टरकडे जातो, गोळ्या औषधं घेतो, मेडिसिन्स घेतो. तसंच हा मानसिक आजार आहे, हा मनाला झालेला आजार आहे. त्यामुळे जर अशी सिच्युएशन असेल तर मानसोपचार तज्ज्ञांचा सल्ला घेणं हे अतिशय उपयुक्त ठरतं. सायकॅट्रिस्टची भेट घ्या, त्यांना सगळं सांगा आणि ते नक्की तुम्हाला या आजारातून बाहेर पडण्यासाठी मदत करतील. याच्यामध्ये गोळ्या औषधांचा हे खूप मोठा भाग आहे तुमच्या बरं होण्यामध्ये. असं नाही की तुमच्या शरीराला आजार झाला तर तो गोळ्यांमुळे बरा होईल, मनाला होणारा आजार गोळ्यांनी कसा बरा होणार, पण नाही, तसं नाही आहे. तर तुमच्या मनाला हा झालेला आजार प्रॉपर डॉक्टरांच्या सल्ल्याने आणि मेडिकेशनने बरा होऊ शकतो. आणि मी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगू इच्छिते की जर तुम्हाला नैराश्यातनं बाहेर यायचं आहे, जर तुम्हाला डिप्रेशनमधनं बाहेर यायचं आहे, तर तुमच्या विल पॉवरशिवाय, विल पॉवरसारखा दुसरा कुठलाही मित्र नाही. विल पॉवर इच्छाशक्ती, तुमची इच्छाशक्ती दांडगी असेल, तुमची विल पॉवर जर स्ट्रॉंग असेल तर तुम्ही या नैराश्यावर मात करू शकतात. येस, विल पॉवर ही एकमेव अशी गोष्ट आहे की जी आपण दुसऱ्याकडनं घेऊ शकत नाही, ती आपल्याला स्वतःमध्ये क्रिएट करावी लागते. तुमची इच्छाशक्ती जितकी दांडगी असेल तितकं तुम्ही या सिच्युएशनमधनं लवकर बाहेर पडू शकता. सो वर्क ऑन युअर विल पॉवर, तुमची इच्छाशक्ती दांडगी करा, स्ट्रॉंग करा, स्ट्रॉंग राहा, पॉझिटिव्ह लोकांच्या विचारामध्ये राहा. तर नक्कीच तुम्ही जर डिप्रेशन फेस करत असाल किंवा तुमच्या जवळची व्यक्ती एखादी डिप्रेशन फेस करत असेल तर तुम्ही तिला यातनं बाहेर काढण्यासाठी मदत करू शकता. आणखी एक मी बोलू इच्छिते की डिप्रेशन जरी आपल्याला नसलं तरी आपल्या आजूबाजूला अशी बरीचशी लोकं असतात की जी डिप्रेस असतात परंतु त्यांना याची जाणीव नसते. सो अशा व्यक्तीला मदतीचा हात द्या, तिच्याशी बोला की तू अशी का आहेस, तुला काय त्रास होतो, यू कॅन शेअर विथ मी. मी हे ह्याच्यासाठी बोलते आहे कारण मी स्वतः माझ्या मैत्रिणीचं अशा प्रकारचं डिप्रेशन पाहिलेलं आहे आणि त्यावेळेस मला तिला मदत करायला जमलं नाही. परंतु त्यावेळेस मी मला एक धडा घालून दिला की जेव्हा एखादी व्यक्ती अशी डिप्रेस असेल किंवा मला जर जाणवलं की तिच्यामध्ये असे काही सायन्स आहेत तर मी नक्की त्या व्यक्तीला यातनं बाहेर पडण्यासाठी मदत करेल. मी माझ्या सेशन्समध्ये सुद्धा हे सांगत असते, इफ यू आर फीलिंग दिस सायन्स, इफ यू आर फीलिंग दिस सिम्टम्स इन यू, देन स्टार्ट वर्किंग ऑन युअर सेल्फ. लगेच त्यावर काम करायला सुरुवात करा. आणि नक्कीच तुम्ही जर या गोष्टीवर, ह्या मुद्द्यानुसार, लाईक मी काही खूप मोठी डॉक्टर किंवा सायकॅट्रिस्ट नाही आहे, परंतु जे मी पाहिलं ते मी तुमच्याबरोबर शेअर करते. सो तुम्ही दुसऱ्याला यातनं बाहेर काढण्यासाठी मदत करू शकता आणि एखाद्या व्यक्तीचं लाईफ यामुळे चेंज होऊ शकतं. सो प्लीज, जरी तुम्ही फेस करत नसाल तरीसुद्धा तुम्ही दुसऱ्याला हेल्प करा, ही माझी रिक्वेस्ट आहे सगळ्यांना. सो आणि या विषयावर जास्तीत जास्त बोला, या विषयावरचे थॉट्स जास्तीत जास्त शेअर करा. बस आज मला इथे बोलण्याची संधी संतोष सरांमुळे मिळालेली आहे. माझ्या मनातलं जे एक अतिशय महत्त्वाच्या विषयावर मला बोलायचं होतं ते मी आज तुमच्यासमोर बोलून मोकळे झाले. थँक्यू सो मच संतोष सर ही संधी मला मिळवून दिल्याबद्दल. आणि बस थँक्यू सो मच.